तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय, नुकतेच कवी गीतकार गुलजार यांच्या जीवनावर प्रकाशित पुस्तकाचं नाव काय आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याचा राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी बोस कियाना. काय नाव आहे त्या पुस्तकाचं नाव? बोस कियाना या पुस्तकाचं नाव आहे. आणि या पुस्तकाला राधाकृष्णद्वारे प्रकाशित करण्यात आलेलं आहे. या पुस्तकात त्यांच्या जीवनावर आधारित स्टोरी सांगण्यात आलेली. आणि बघा हे बोस कियाना आहे ना, बोस कियाना हे मुंबईमधलं त्यांच्या घराचं नाव आहे. कोणाच्या? गुलजार यांच्या. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर मित्रांनो, आपण MSCET 2021 तयारी करत असाल तर आपण प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकता. या ठिकाणी बघू शकता 12 महिन्याचा प्लॅन आहे 14,850 रुपयाला आणि 1,238 रुपये पर महिन्याला. त्याचबरोबर आपण जर 6 महिन्याचा प्लॅन घेतला तर 12,150 रुपयाला पडतो आणि दर महिन्याला बघा 2,025 रुपये पर मंथ. तर मित्रांनो, याची सगळ्या लिंक आपण खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही हे घेऊ शकता. तर मित्रांनो, खाली डिस्क्रिप्शन बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं बघू शकता इंटरफेस ओपन होईल. आणि मग या ठिकाणी मराठीमधून आपल्याला MSCET 2021 PCMB ग्रुपची तयारी करता येणार आहे. तर मित्रांनो, याची बघा सगळी माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता सगळ्या ग्रुपची प्रॅक्टिस तुम्ही टॉप एज्युक्युटर्सकडून करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुमच्या उपयोगाचा नसेल तर तुम्हाला जे कोणी तुमच्या ओळखीचा असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करू शकता, जे CET 2021 तयार करू शकतील. चला मित्रांनो, आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर आपल्या व्हिडिओचा दुसरा प्रश्न काय, नुकतेच भारताचे पहिले चंदन संग्रहालय कोठे खोलले आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नुकतेच भारताचे पहिलं चंदन संग्रहालय कोणत्या ठिकाणी खोललेलं आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक. कर्नाटक या ठिकाणी बघा भारताचे पहिले चंदन संग्रहालय ओपन केलेलं आहे. आणि बघा, चंदनाच्या शेतीबद्दल शिक्षित करण्यासाठी हे संग्रहालय स्थापित केलेलं आहे. कर्नाटकचे जे काही म्हैसूर आहे त्याच्या अशोकपूर अरण्य भवनामध्ये हे स्थापन केलेलं आहे. काय? चंदन संग्रहालय. लक्षात ठेवा, चंदन संग्रहालय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता नकाशामध्ये कर्नाटक. आणि बघा, राजधानी याची बँगलोरू आहे. बँगलोरूमध्येच बघा आपल्याला इन्फोसिसचं हेडक्वार्टर मिळणार आहे. त्याचबरोबर बँगलोरमध्ये आपल्याला विप्रोचं सुद्धा हेडक्वार्टर आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्सचं सुद्धा हेडक्वार्टर म्हणजे तिथं मुख्यालय आहे. आणि त्याचबरोबर इस्रोचं मुख्यालयसुद्धा कर्नाटकमधील बँगलोर या ठिकाणी आहे. आणि सिलिकॉन व्हॅली म्हणून कायला ओळखली जाते? बँगलोर शहराला ओळखली जाते. कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण आहेत? BS येदुरप्पा आहेत. राज्यपाल कोण आहेत? वाजूभाई वाला आहेत. भारताची पहिली तटरक्षक अकॅडमी म्हणजेच काय? कोस्ट गार्ड अकॅडमी बँगलोरमध्ये स्थापन केली जाणार आहे. हुबळी स्टेशन हे सर्वात मोठं स्टेशन बनवलं जाणार आहे. जे काही कर्नाटकमधलं हुबळी आहे, हुबळीमध्ये बघा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म बनवला जाणार आहे. वर्तमानमध्ये गोरखपूर हा रेल्वे स्टेशन आहे, ते सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे त्या ठिकाणामधला. कर्नाटक सरकारने आत्ताच 18 जूनला मास्क दिवससुद्धा साजरा केला होता. आणि त्या ठिकाणी बघा कोणकोणते राष्ट्रीय उद्यान आहेत. पहिले बघा महत्त्वाचं, बांदीपूर नॅशनल पार्क म्हणजे बांदीपूर राष्ट्रीय उद्यान, ते सुद्धा कर्नाटकमध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि खपाखप लाईक करून टाकायचा, कुठल्याही प्रकारचा विचार करायचा नाही. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करणं खूप गरजेचं आहे, कारण की नोटिफिकेशन तुम्हाला त्याशिवाय मिळणार नाही. चला तिसरा प्रश्न पाहूयात आपण. 3 नंबरचा प्रश्न आहे आपला, सोनू सूद यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे, ज्याला डिसेंबर 2020 लॉन्च केलं जाणार आहे. तर राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक आहे आय एम नोमसिया. त्यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे? आय एम नोमसिया त्यांच्या आत्मकथेचं नाव आहे. तर बघा, या पुस्तकाचं सहलेखन मीना अय्यर यांनी केलेलं आहे. याचं पुस्तकामधलं जे काही सहलेखन आहे ते मीना अय्यर यांनी केलेलं आहे. तर बघा, जे काही लॉकडाऊनमध्ये सोनू सूद यांनी जे काही महत्त्वाचं कार्य केलेलं आहे, जे काही प्रवासी मजदूर असतील त्यांना घरी पोहोचवण्याचं, त्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या कार्याचं. सोनू सूद बघा हे एसर इंडियाचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. आणि एसर इंडिया काय भानगड आहे? तर बघा, ती एक कम्प्युटर बनवणारी कंपनी, ज्याचे लॅपटॉप कम्प्युटर येत असते. तुम्ही वाचला असेल एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाठी मागलेलं असतं एसर, त्या कंपनीचे ते कोण आहेत? ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत. चला 4 नंबरचा प्रश्न आहे आपला, नुकतेच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी प्रोजेक्ट इअर केअर सुरू केलेलं आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी वायू प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी प्रोजेक्ट इअर केअर सुरू केलेलं आहे. कोणतं? प्रोजेक्ट इअर केअर. आणि बघा, यामध्ये 65 जे काही ठिकाणी प्रदूषण होत असेल त्या ठिकाणी 65 इअर फिल्टर बसवले जाणार आहेत. त्यासाठी बघा प्रोजेक्ट इअर केअर सुरू केलेलं आहे कोणत्या राज्य सरकारने? ऑप्शन क्रमांक बी हरियाणा राज्य सरकारने. तर तुम्ही मॅपमध्ये बघू शकता हरियाणा, राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि राज्यपाल कोण आहे? सत्यदेव नारायण आर्य. त्याचबरोबर बघा, आतामध्ये एक ॲनेमिया मुक्त इंडेक्स आलं होतं, त्यामध्ये टॉपमध्ये कोणतं राज्य राहिलेलं? तर हरियाणा राज्य राहिलेलं आहे. त्याचबरोबर मोबाईल वॉटर टेस्टिंग लॅबसुद्धा हरियाणा राज्य सरकारने लॉन्च केली होती. त्याचबरोबर बघा,
हरियाणा राज्य सरकारने ग्राम दर्शन पोर्टल सुद्धा सुरू केलं होतं. आणि हरियाणा राज्य सरकारने काय केलं होतं, आतामध्ये 75% जे काही प्रायव्हेट नोकऱ्या आहेत त्या राखीवसुद्धा केल्या होत्या आपल्या राज्यातील. तर मित्रांनो, हरियाणामध्ये पहिली डबल स्टेज कंटेंट सुरंगसुद्धा बनवत आहेत. त्याचबरोबर 2019 जे काही खेलो इंडिया युथ गेम्स होणार आहेत त्यासुद्धा हरियाणामध्ये होणार आहेत. कुठं, 2021 खेलो इंडिया युथ गेम्स हरियाणामध्ये होणार आहेत. आणि हरियाणा राज्य सरकारने आत्तामध्ये बघा संपर्क बैठक मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च केलं होतं. त्याचबरोबर कोणते ॲप्लिकेशन, अजून एक हेल्प मी मोबाईल ॲप्लिकेशनसुद्धा लॉन्च केलं होतं. आणि मुख्यमंत्री परिवार समृद्धी योजनासुद्धा हरियाणा राज्य सरकारची. आणि बघा हरियाणामधील जे काही अंबाला बस स्टॉप आहे ना, त्याचं नाव बघा सुषमा स्वराज नाव दिलेलं आहे. त्या बस स्टॉपला काय सुषमा स्वराज नाव ठेवण्यात आलेलं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. चला 5 नंबरचा प्रश्न आहे आपला, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने किंवा केंद्रशासित प्रदेशाने COVID-19 रुग्णांना मोफत ईवान सेवासाठी जीवन सेवा नावाचं ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे. म्हणजे आपला प्रश्न काय, कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने जीवन सेवा मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे, कोणत्या राज्य सरकारने केलेलं आहे ती. तर ऑप्शन क्रमांक आहे दिल्ली राज्य सरकारने केलेलं, लक्षात ठेवा दिल्ली राज्य सरकारने. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी या ॲप्लिकेशनला लॉन्च केलेलं आहे. तर या ठिकाणी आपला विषय चाललेला आहे दिल्लीचा, आपली राजधानी आहे दिल्ली. तर बघू शकता मुख्यमंत्री कोण आहेत, अरविंद केजरीवाल आहेत. राज्यपाल कोण आहेत, अनिल बैजल आहेत. आणि बघा आत्ताच मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल ट्री ट्रान्सप्लेशन पॉलिसी लागू करणारे पहिलं प्रदेश बनलेलं आहे कोणतं, दिल्ली. ट्री ट्रान्सप्लेशन म्हणजे काय, तर झाड आहेत बिना तोडता त्याला मुळासा कट उपटून दुसऱ्या जागेवर शिफ्ट करणे त्यालाच काय म्हणतो आपण ट्री ट्रान्सप्लेशन. आणि ऑपरेशन शिल्डसुद्धा दिल्ली राज्य सरकारने चालू केलं होतं, लक्षात ठेवा. त्याचबरोबर बघू शकता दिल्लीत देशाचे पहिले प्लाझ्मा बँकसुद्धा बनते. प्लाझ्मा बँक कुठं, दिल्लीमध्ये बनते. आणि झाडे लावा पर्यावरण वाचवा अभियानसुद्धा दिल्ली राज्य सरकारचं आहे. तर आपल्या व्हिडिओचा 6 नंबरचा प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मिशन रोजगार अभियान सुरू केलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नुकतेच कोणत्या राज्य सरकारने मिशन रोजगार अभियानसुद्धा सुरू केलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी उत्तर प्रदेश. तर बघा जे काय, तर बघा उत्तर प्रदेश राज्य सरकारने जे काय बेरोजगार भटके तरुण आहेत येडेवाकडे त्यांच्यासाठी त्यांना नोकरी देण्यासाठी बघा मिशन रोजगार अभियान चालू केलेलं आहे. बिनकामांचे तरुण आहेत त्यांना बघा मिशन रोजगार त्यांच्यासाठी चालू केलेलं आहे. आणि ते रोजगार बघा 2020 ते मार्च 2021 चालवलं जाणार आहे. आणि त्यांचं लक्ष काय बघा, काय म्हणतात बघा ते 50 लाख तरुणांना नोकरी देण्याचं लक्ष त्यांचं आहे उत्तर प्रदेशचं. तर बघू शकता इथं विषय चालला आपला उत्तर प्रदेशचा. राजधानी बघू शकता उत्तर प्रदेशची कोणती, लखनौ आहे. आणि लखनौ बघा गोमती नदी किनारी स्थित आहे, कोणत्या, गोमती नदी किनारी. आणि मुख्यमंत्री सरांना माहिती आहे कोण आहे, योगी आदित्यनाथ आहे तिथलाचे. राज्यपाल कोण आहेत, आनंदीबेन पटेल. आणि बघा यांनीच कोणतं एक पुस्तक लॉन्च केलं होतं एकदम महत्त्वाचं आहे, बाय बाय कोरोना नावाचं पुस्तक कोणी लॉन्च केलं होतं, आनंदीबेन पटेल यांनी. आणि त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव. कोण आहेत, डॉक्टर प्रदीप श्रीवास्तव. आणि उत्तर प्रदेश बघा डिजिटल लायब्ररीसुद्धा सुरू करणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मानव तस्करी विरुद्ध एक पोलीस स्टेशनसुद्धा खोलणार आहेत. खोलणार आहेत की काय माहीत नाही, पण त्यांनी घोषणा केलेली आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज देण्याच्या बाबत पहिली रँक कोणी प्राप्त केलेली आहे, तर उत्तर प्रदेशने. कोणती निधी योजना, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत. आणि सर्वाधिक घरेलू पर्यटकसुद्धा उत्तर प्रदेश राज्यामध्ये पोहोचलेले आहेत. काय बघितलं काय नो, ते उत्तर प्रदेशमध्ये जाऊन गेलेले सगळी. त्याचबरोबर का युराईज पोर्टलसुद्धा लॉन्च केलं होतं कोणी, उत्तर प्रदेश राज्य सरकारने. ऑपरेशन दुराचारीसुद्धा सुरू केलं होतं, जे काय यौन अपराध आहेत ते थांबवण्यासाठी ऑपरेशन दुराचारीसुद्धा सुरू केलं होतं. आणि उत्तर प्रदेशातील जे काय गौतम बुद्ध नगर आहे त्यामध्ये देशाची सर्वात मोठी चित्रपट सिटी बनवण्याची घोषणासुद्धा झालेली, तिसरी घोषणा झालेली. चला आता मोरचा प्रश्न पाहूयात. 7 नंबरचा प्रश्न काय आपला, नुकतेच कार्यवाहक अमेरिकी सुरक्षा सचिव क्रिस मिलरचे नवीन चीफ ऑफ स्टाफ कोण निवडलेले आहेत. तर राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक आहे काश पटेल. काश पटेल हे बघा भारतीय अमेरिकी, भारतीय अमेरिकी हे काश पटेल आहेत. त्याचबरोबर इथे बघा आपला ऑप्शन बी काय, ए जगनमोहन राव. ए जगनमोहन राव कोण आहेत, तर हे बघा हँडबॉल फेडरेशनचे अध्यक्ष बनलेले आहेत. राजीव जलोटा कोण आहेत, मुंबई पोर्ट ट्रस्ट आहे ना त्याचे अध्यक्ष कोण बनले आहेत, राजीव जलोटा बनलेले आहेत. आणि ए के गुप्ता कोण आहेत, तर ONGC विदेश लिमिटेडचे अध्यक्ष बनलेले आहेत. कोण, ए के गुप्ता, ONGC विदेश लिमिटेडचे अध्यक्ष. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. चला 8 नंबरचा प्रश्न काय, नुकतेच आंतरजातीय प्रवासी नीती सूचकांकमध्ये कोण टॉपवर राहिलेलं आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, नुकतेच आंतरजातीय प्रवासी नीती सूचकांकमध्ये कोण टॉपवर राहिलं.
राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी केरळ. याचा अर्थ काय होतो बघा की प्रवासी श्रमिक आहेत, जे काही काम करणारे श्रमिक आहेत त्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतं राज्य कोणत्या स्थानी राहिलेलं आहे, तर यामध्ये बघा केरळ राज्य पहिल्या स्थानी राहिलेलं आहे. कोणतं? केरळ राज्य. लक्षात ठेवा, केरळ राज्य. आणि चला आता आपण केरळबद्दल थोडी माहिती बघूयात. तर मित्रांनो, आपला विषय चाललेला आहे केरळचा. केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत? पिनराई विजयन आहेत. आणि बघा, केरळला मसाल्याची बागसुद्धा म्हटलं जातं. केरळची राजधानी बघा तिरुवनंतपुरम. राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान. मुख्य न्यायाधीश आहेत एस मणिकुमार. लक्षात ठेवा. आणि बघा, भाजीपालेसाठी किमती फिक्स करणारं केरळ हे पहिलं राज्य मानलेलं आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची घटना काय झालेली, केरळ हे डिजिटल आहे टेक क्लासरूमवालं देशाचं पहिलं राज्य मानलेलं आहे. आणि त्याचबरोबर केरळला इंडिया टुडे हेल्गेरी पुरस्कारानेसुद्धा सन्मानित केलेलं आहे. भारत सरकार पहिला वैद्यकीय म्हणजे चिकित्सा उपकरण पार्कसुद्धा केरळ राज्यामध्ये स्थापन करणार आहे. आणि केरळमध्ये बघा, आपल्याला सबरीमाला मंदिरसुद्धा केरळमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि हा मीनाक्षी मंदिर आहे तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये नाही. आणि कोणार्क मंदिर कुठे? ओडिसामध्ये. ह्या दोन पॉईंट लक्षात ठेवायचं आपल्याला. चला पुढचा प्रश्न पाहूयात. तर आपला 9 नंबरचा प्रश्न काय, नुकतेच प्रधानमंत्री कुसुम योजनेचा विस्तार कोणत्या वर्षापर्यंत करण्यात आलेला आहे? तर बघा, आपली कुसुम योजना कोणती आहे? तरी कुसुम योजना ही सोलर पंपाबद्दल योजना आहे. लक्षात ठेवा. आणि 2022 पर्यंत काय लक्ष आहे की सर्व शेतकऱ्यांपर्यंत सोलर पंप पोहोचले पाहिजे. आणि बघा, जे काही आपली वीज वापर आहे तो कमी करून आपले जे काही नैसर्गिक वीज वापर आहे त्यावरती भर देणे याचा मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात. 10 नंबरचा प्रश्न एकदम महत्त्वाचा आहे. नुकतेच मुडीज 2020 साठी भारताची GDP ग्रोथ रेट किती राहण्याचा अनुमान आहे? तर बघा, मुडीजने पुन्हा एकदा सांगितलेलं आहे भारताची GDP -8.9% राहणार. किती? -8.9% इतकी राहणार आहे. लक्षात ठेवा. आणि 2021 साठी किती सांगितलेलं आहे? तर 8.6%. तर 11 नंबरचा प्रश्न आहे आपला, पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार 2020 कोणाला मिळालेला आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांना पक्षीमित्र जीवन गौरव पुरस्कार 2020 सन्मानित केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 13 नंबरचा प्रश्न काय आपला, हिवाळी अधिवेशन कोठे होणार आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हिवाळी अधिवेशन हे कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर बघा, हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये होत असतं, परंतु आता मुंबईमध्ये होण्याची चर्चा चालू आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, IPL 2020 नाही, कोणत्या खेळाडूला ऑरेंज कॅपने सन्मानित केले? तर बघा, ऑप्शन क्रमांक बी, KL राहुलला ऑरेंज कॅपने सन्मानित केलेलं आहे. ऑरेंज कॅप केव्हा देण्यात येते? सर्वात जास्त रन काढल्याबद्दल. तर मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. या व्हिडिओच्या PDFसाठी आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करायचं, आता जाता फक्त टच करायचं आणि जॉईन व्हायचं आहे. खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय जल पुरस्कार 2019 साठी सर्वश्रेष्ठ श्रेणीमध्ये पहिलं स्थान प्राप्त केलेलं आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ लाईक न सांगेल तर आत्ताच लगेच लाईक करून जा, सर्वांना फायदा होणार आहे.